माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे समान उमेदवार असतील. मंगळवारी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बिहारमध्ये अग्निपथ योजनेविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आंदोलनाला फूस देणाऱ्या कोचिंग क्लास चालकांसह 804 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद पैगंबरांबाबत नुपूर शर्माद्वारे केलेल्या वक्तव्याची निंदा करणारा प्रस्ताव पश्चिम बंगाल विधानसभेत मंजूर करण्यात आलाय. ममता बॅनर्जी सरकारनं हा प्रस्ताव मांडला तेव्हा भाजपने सभात्याग करत निषेध नोंदवला. जम्मू काश्मीरमध्ये बारामुला आणि पुलवामात सुरक्षा दलाने 4 दहशतवाद्यांना ठार केलं. यापैकी 3 दहशतवादी बारामुला आणि 1 पुलवामात मारला गेला आहे. ठार झालेल्या आतंकवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचं नाव माजीद नझीर असून तो जैश ए मोहम्मदचा सदस्य आहे. आफ्रिकन देश इथियोपियामध्ये हत्याकांडाची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथल्या ओरोमिया परिसरात अम्हारा जमातीच्या सुमारे 250 लोकांची हत्या करण्यात आली आहे. ओरोमो लिबरेशन आर्मी या बंडखोर गटाने घृणास्पद कृत्य केली असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. ओडिशातील बिजू जनता दलाच्या आमदारांनी स्वतःच्या विवाह नोंदणीला दांडी मारली आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्यांच्या गर्लफ्रेंडने हा गुन्हा दाखल केला. आमदार विजय शंकर दास यांनी विवाहाचं वचन देऊनही ते विवाह नोंदणी कार्यालयात आले नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.